हालेलुया हालेलुया रोमियों पत्र एक वचन सोना प्रसार करण्यासाठी मला लाज वाटत नाही तर ही सुवार्ता यहूदी असो या परराष्ट्रीय आणि कोणी घेऊन असो या प्रत्येकाला तारणासाठी समर्थ आहे ज्या सुवार्तेच्या द्वारे लोकांचा उद्धार होतो तारण होते लोकांची बंधने तुटली जातात लोकांचे मार्ग मोकळे होतात मनुष्य पापातून मुक्त होतो स्वर्गीय राज्यापर्यंत जातो ही सुवार्ता सांगण्यासाठी मला लाज वाटत नाही म्हणून संत पौल म्हणतो प्रभु येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना अनेक वेळा आपल्याला प्रभु येशू विषयी इतरांना सांगण्यासाठी लाज वाटते कि मी प्रभु येशू विषयी इतरांना कसे सांगू चार लोकांमध्ये कसे त्यांना सांगू किंवा एखादी व्यक्ती मोठी असणार श्रीमंत असणार त्यांच्यामध्ये मी कसे सांगू आणि अनेक वेळा आपली लाज वाटते आणि प्रभु विषयी जे बोलायला हवं ते आपण बोलत नाही आपण गप्प राहतात परंतु संत पण म्हणतो सुवार्ता सांगण्यासाठी मला लाज वाटत नाही रोमियों पत्रामध्ये आपण पाहिलं पाच अध्यायामध्ये पाच वचनात वचन सांगते आणि आशा लाजवीत नाही कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे आशा लाजवीत नाही प्रभू बाबतीत आपली आशा आपला विश्वास आपला भरोसा दृढ आहे तर आपल्याला प्रभू विषयी सांगण्यासाठी लाज वाटणार नाही कारण देवाच्या प्रीतीचं वर्ष आपल्यामध्ये झालेलं आहे देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रीती आपल्यामध्ये कार्य करत आहे या प्रीतीद्वारे आपण इतरांना प्रभूची सुवार्ता सांगू शकणार आणि ही सांगण्यासाठी आपल्याला लाज वाटणार नाही मग भले ती व्यक्ती कोणी घेऊन असो आपण प्रभूच्या सुवार्तेबाबतीत इतरांना सांगू शकणार कारण देवाचे प्रेम मात्र आपल्या जीवनात कार्य करत आहे वचन सत्य स्तोत्र ग्रंथ तर म्हणतो स्तोत्र स्थिती 119:46 वचनात मी राजा समोर सुद्धा तुझे निर्बंध सांगेन मला संकोच वाटणार नाही काय म्हणतो स्तोत्र ग्रंथ राजा समोर सुद्धा प्रभू मी तुझे निर्बंध तुझे नियम तुझ्या गोष्टी प्रभू मी त्यांना सांगेन परमेश्वर पिता तुमचे नियम तुमच्या आज्ञा तुमच्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे अद्भुत कार्य करत आहे केलेले या गोष्टी मी राजा समोर सुद्धा सांगेन आणि सांगण्यासाठी मला संकोच वाटणार नाही ना मला लाज वाटणार ना मला भीती वाटणार हा स्तोत्र ग्रंथ म्हणतो प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी प्रभूचे वचन लोकांना सांगण्यासाठी आपल्यामध्ये लाज नसावी तर हिंमत आणि धैर्य असावे जर आपण प्रभूविषयी लोकांना सांगत आहोत तर त्या सांगण्याद्वारे त्या सुवार्तेद्वारे समोरच्या व्यक्तीचे जीवन परिवर्तन होऊ शकते कदाचित एखादी व्यक्ती पापाने आपल्याला कळते ती व्यक्ती पाप करते वाईट करते आपण ते इकडे सांगू शकतो तरी आपण विचार करतो नाही त्या व्यक्तीला कसं सांगू कशा प्रकारे त्या व्यक्तीला सांगू त्या व्यक्तीला वाईट वाटलं मग असा विचार करतो परंतु नाही आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आपल्याला जर दिसत आहे की ती व्यक्ती वाईट करत आहे आपल्याला प्रयत्न करायचा प्रीतीने त्या व्यक्तीला समजवण्याचा आणि जरी ती व्यक्ती ऐकत नाही अनेक वेळा समोर तर त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा प्रभू त्या व्यक्तीला बदलेल परंतु आपण प्रयत्न केले पाहिजे लाज आणि भीती न बाळगता त्या व्यक्तीला मात्र त्या पापाच्या गुणीतून बाहेर काढण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला सत्याची ओळख करून देण्यासाठी सत्य काही दाखवण्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजे म्हणून बायबल सांगते त्यासाठी आपल्यामध्ये लाज नसावी पूर्ण धैर्याने आपण हे कार्य केले पाहिजे संत पौल तर म्हणत आहे फिलिपी करस पत्रामध्ये 1:18-20 यापासून काय होते निमित्ताने असो की खरेपणाने असो सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होतेच यात मी आनंद करीतो आणि करणारच
कारण मी कशाने लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल। ही माझी अपेक्षा व आशा तिच्या प्रमाणे ती तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे। संत पौल म्हणतो मी प्रभूचे काम करणार, प्रभूचे स्वार्थ असणार, मग भले निमित्ताने असेल खरेपणाने मी देवाचं काम करणार आणि हे कार्य करण्यासाठी मी लाजणार नाही। संत पौल म्हणतो मी कशानेही लाजणार नाही, मी प्रभूचं काम करणार, प्रभूचे स्वार्थ मी सांगणार, कारण मात्र मी धैर्याने आताही जगण्याने मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल। मग भले संत पौल म्हणतो भले मी जिवंत असो या भले कार्य करताना भले मला मृत्यू घेऊन येऊ, परंतु मी माझ्या जगण्याने माझ्या मरणाने अगदी माझ्या शरीराने मी ख्रिस्ताचा महिमा करीन, मी प्रभूचे कार्य करीन न लाजता। मी लाजणार नाही, कशाने पण लाजणार नाही, तर मी प्रभूची सेवा करीन, मी प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करीन। जसं स्तोत्रग्रंथ म्हणतो अगदी राजासमोर सुद्धा मला सांगावं लागलं तरी प्रभू मी तुझे निर्बंध तुझ्या गोष्टी तुझे चमत्कार तुझ्या अद्भुत गोष्टी मी त्यांना सांगे। राजासमोर सुद्धा राजासमोर बोलण्यासाठी काही काळ भीती वाटते, बोलू शकत नाही, खडका पुन्हा, परंतु स्तोत्रग्रंथ म्हणतो की मात्र राजासमोर सुद्धा मी तुझे निर्बंध सांगेन। मला संकोच वाटणार नाही, मला भीती किंवा लाज वाटणार नाही। प्रभूचे काम आपल्याला करायचे जे प्रभूने आपल्याला दिलेले आहे त्यासाठी लाज बाळगायची नाही। लाज कशाला बाळगायची बायबल सांगते? तर कशाला तुम्ही लाज बाळगा? पाप करण्यासाठी, वाईट करण्या बाबतीत तुम्ही लाज बाळगा, ते म्हणजे तुम्ही वाईट आणि पाप करू नका। नीती सूत्रामध्ये 10:5 वचनात कुणाला जमाव जमाव करतो तो मुलगा शहाणा, जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद हो। वाईट गोष्टी करण्याबाबतीत तुम्ही लाज बाळगा। वचन सांगते जो कोणी मात्र हंगामाच्या वेळी मेहनत करत नाही, कष्ट करत नाही, फक्त खाणे पिणे मौज मजा करणे याच्यातच गुंतलेले आहे, अशा प्रकारे वागत आहे, वाईट रीतीने वागत आहे, तर त्याचे वागणे लज्जास्पद आहे। आपण मेहनत आणि कष्ट करणार, फक्त खाण्यापिण्याचं काम करणार, ही सुद्धा गोष्ट लाज आणणारी आहे, ती लाजवणारी गोष्ट आहे। पुढे सांगते नीतीसूत्रे 12:16 मूर्खाची तळमळ तत्काळ कळते, शाणा आपली लाज झाकून ठेवतो। मूर्खाची तळमळ, मूर्ख मात्र बडबड करून जातो, काही बोलून जातो, पण शाणा आपली लाज झाकतो। 2-4 लोकांमध्ये तो आपली लाज सांभाळून ठेवतो। कोणापुढे कसे बोलले पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे हे शाणा व्यक्तीला कळते। काही व्यक्ती आपण पाहतो कसे पण सभेमध्ये लोकांमध्ये बोलणार, उद्धट रीतीने बोलणार, उलट बोलणार, कडक भाषेमध्ये बोलणार, छोट्या गोटाचा पण सन्मान करणार नाही, ही गोष्ट लाज आणणारी गोष्ट आहे। तर अशा गोष्टीसाठी बायबल सांगते की तुम्ही लाज बाळगा। आपण यिर्मयामध्ये पण पाहतो, यिर्मया 8:12 वचनामध्ये बायबल सांगते की पापाबाबतीत तुम्ही लाज बाळगा, पण तुम्हाला ती लाज वाटत नाही। यिर्मया 8:12 त्याने अमंगल कृत्य केली, त्याची त्यास लाज वाटली नाही, वाटली काय नाही, त्यास बिलकुल लाज वाटली नाही, शरम कसली ती त्यास ठाऊक नाही, म्हणून पतन पावणाऱ्या बरोबर ते पतन पावतील, मी त्यांचा समाचार घेईन, तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील असे परमेश्वर म्हणतो। प्रभू म्हणतो की मात्र परमेश्वर पिता म्हणत आहे की मात्र ते अमंगल कृत्य करते आणि अमंगल कृत्य करताना त्यांना लाज वाटत नाही, त्यांना लाज वाटली नाही, शरम कसले त्यास ठाऊक नाही, म्हणून पतन पावणाऱ्या बरोबर नाश पावणाऱ्या बरोबर तेही नाश पावतील, कारण ते अमंगल कृत्य करत आहे आणि पाप करायला ते लाज बाळगत नाही। वाईट करण्याच्या बाबतीत लाज बाळगा की मी वाईट केलं तर माझं नाव खराब होणार, मी पाप केलं तर परमेश्वरासमोर मी उभा राहू शकणार नाही, हे वाईट आहे, मी हे पाप आहे, मी करणार नाही, यासाठी लाज बाळगा। पाप करण्याबाबतीत लाज बाळगा की मी पाप आहे, हे वाईट आहे, की भांडण आहे, हे मी करणार नाही। 4:14 मी शांत राहील, जास्त बडबड करणार नाही, आणि देवा बाबतीत आपल्याला बोलायचं सत्य बाबतीत तर मी ते बोले, या बाबतीत लाज बाळगा। परंतु जर तुम्हाला प्रभूचं काम करायचंय, प्रभूची सेवा करायची, तर त्या बाबतीत लाज बाळगू नका,
तर आपण सत्य शिकवण देत आहोत प्रभूचं वचन या वचनाद्वारे स्वार्थीच्या द्वारे अनेक लोकांचे जीवन परिवर्तन होऊ शकते, अनेक लोकांचं जीवन बदलू शकते। त्या बाबतीत आपली लाज बाळगायची नाही, तरी प्रभूचं वचन सांगताना प्रभूची स्वार्था सांगताना पूर्ण धैर्याने आत्मविश्वासाने आणि आत्मबलाने आपल्याला ही प्रभूची स्वार्था सांगायची, त्या बाबतीत आपल्याला लाज बाळगायची नाही। तर हे मात्र प्रभूचे काम मात्र आपल्याला करायचे, लोकांसमोर प्रभूला कबूल आणि ग्रहण करायचे। प्रभूने मात्र अगोदरच म्हटलं, जो कोणी मला मात्र या सर्वांपुढे पत्कारील, मला माझ्या पित्याला जो कोणी मला स्वीकारील मला पत्कारील। प्रभू येशू त्या ठिकाणी काय म्हणत आहे, जर तुम्ही मला पत्कारतात मला स्वीकारतात तर मी पण तुम्हाला माझ्या स्वर्गीय पित्यासमोर स्वीकारीन। वचन संधी बत्ती दहा दे 32 ते 33, जो कोणी माणसासमोर मला पत्कारील त्यालाही माझ्या पित्यासमोर मी पत्कारील स्वीकारीन, परंतु जो कोणी माणसासमोर मला नाकारील त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन। माणसासमोर स्वीकारण्यासाठी अनेकांना लाज वाटते, मी ख्रिस्ती व्यक्ती आहे, मी एक प्रार्थनामय जीवन जगणारी व्यक्ती आहे, मी प्रभूचा प्रसार करणारी व्यक्ती आहे, हे सांगण्यासाठी अनेकांना लाज वाटते। आम्ही प्रभूची सेवा करत आहोत हे सांगण्यासाठी अनेकांना लाज वाटत आहे, आमच्या त्यात बायबल आहे हे सांगण्यासाठी अनेकांना लाज वाटत आहे। तर बायबल सांगते या बाबतीत तुमच्यामध्ये लाज नसावी, पूर्ण धैर्याने आणि हिंमतीने मात्र प्रभूचा प्रसार करा। त्या बाबतीत लाज आणि भीती बाळगू नका, ही प्रभूचे वचन आहे, याद्वारे अनेक लोकांचे जीवन परिवर्तन होणार, अनेक लोकांचं जीवन बदलून जाणार। प्रभूने तर आपल्या मानवासाठी लज्जा ही तुच्छ मानली। इब्री लोकास पत्रामध्ये 12 अध्याय बायबल सांगते दुसरं वचन, वचन सांगते की मात्र आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारे येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे। बायबल काय सांगते, जो आनंद प्रभू येशू पित्यासमोर होता त्यासाठी प्रभूने लज्जा तुच्छ मानली। आनंद कोणता प्रभू समोर होता, की साऱ्या मानव जातीला आता पापातून मुक्ती मिळणार होती प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे, क्रूसाद्वारे, म्हणजे वधस्तंभावर अर्पण करण्याद्वारे। प्रभू येशू ज्या वेळेला क्रूसवर मरणार होते त्या मृत्यूद्वारे मानव जात पापातून मुक्त होणार होती, आणि फक्त मरणार इतकंच नाही प्रभू पुन्हा उठवणारही होते, आणि प्रभू तिसऱ्या दिवशी उठविलेही गेले। त्यासाठी प्रभू लज्जा तुच्छ मानली, कारण प्रभूला वस्त्रहीन करण्यात आले होते आणि क्रूसावर चढवण्यात आले होते। प्रभूने लज्जा पण तुच्छ मानली, प्रभूचं लक्ष पूर्ण आपल्या पित्याने सोपून दिलेल्या कार्याकडे आणि मानव जातीच्या उद्धाराकडे लागले होते, आपल्या सर्वांकडे लागलेले होते। त्यासाठी प्रभूने लज्जाही तुच्छ मानली। अनेक प्रभूचे प्रचारक प्रभूची सेवा करणारे लोकांचे हाल करण्यात येते आणि अशा प्रकारे त्यांचा छळ करण्यात येते की आपण विचार सुद्धा करू शकत नाही। तरी सुद्धा ते सर्व काही सहन करून सर्व संकटाचा सामना करून आपले लक्ष पूर्ण प्रभूकडे केंद्रित करून आपले जीवन प्रभूसाठी अर्पण करत आहेत। म्हणून बायबल सांगते तुम्ही लाज बाळगू नका, आपलं लक्ष पूर्ण तुम्ही प्रभूकडे केंद्रित करा, प्रभूच्या सुवार्थेची घोषणा करा, त्यासाठी आपण लाज बाळगण्याची गरज नाही। तर आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे, प्रभूच्या सुवार्थेची घोषणा करणं गरजेचं आहे। काहीकांना तर प्रार्थनेसाठी येण्यासाठी सुद्धा लाज वाटते की आम्ही कसे प्रार्थनेत जाऊ, चार लोक आम्हाला पाहतील आम्हाला बोलतील की तुम्ही या प्रार्थनेमध्ये जातात। काही वेळेला प्रभूच्या कार्यासाठी प्रार्थनेसाठी अनेक लोकांचा विरोध असतो, काहीकांना तर प्रार्थनेस यावेसे वाटते परंतु इतर लोकांना घाबरून ते प्रभूकडे प्रार्थनेसाठी येण्यासाठी पाहत नाही की चार लोक आम्हाला काय बोलतील। हे पण लोक प्रार्थनेसाठी जातात येशूकडे जातात आणि त्यामुळे ते लाजतात भीतात आणि प्रभू येशूचा पूर्ण रीतीने स्वीकार करू शकत नाही। बायबल आपल्याला शिकवते की मात्र आशा लाजवीत नाही, जर तुमच्यामध्ये प्रभू भक्तीत आशा आहे, प्रभू भक्तीत एक भरोसा आहे,
प्रभु येशू बाबतीत विश्वास आहे, तुम्ही धैर्य आणि हिम्मतीने प्रभु येशूला आपला उद्धार करता आणि आपला प्रभू म्हणून कबूल आणि ग्रहण करणार आणि प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे मात्र तुम्ही वाटचाल करणार, ज्याद्वारे प्रभू तुमच्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करणार, अद्भुत रीतीने प्रभू तुमच्या जीवनात चमत्कार मात्र घडवणार आणि प्रभू येशू विषयी सांगणार तुम्हाला कधी लाज शरम वाटणार नाही। हालेलुया, हालेलुया। वचन सांगते की मात्र तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये की 1:12 वचनामध्ये या कारणाने दुःखी मी शोषित आहे तरी मी लाज भरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझे ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे। संत पूर काय म्हणतो, कारण ही दुःख मी शोषित आहे प्रभूसाठी। कोणते दुःख शोषित होता संत पूर? निंदा, बदनामी, मारपीट, अन्याय, अत्याचार, या सर्व गोष्टीचा संत पूर सामना करत होता। अनेक लोक त्याला धिक्कारले, अनेक लोक त्याचा तिरस्कार केले, हेवा केला, तरी पौल सर्व दुःख सहन करत होता आणि हे करताना पौलाला लाज वाटली नाही म्हणून पौल म्हणतो। संत पौल म्हणतो की मात्र मला लाज धरत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याला मी जाणतो, त्याला मी ओळखतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे म्हणून मला लाज वाटत नाही, कारण मी त्याला ओळखतो की तो कोण आहे म्हणून। आणि ही माझी ठेव जे ख्रिस्तासाठी मी आज झटत आहे, ही जी माझी ठेव आहे ती सांभाळण्यासाठी सॉरी प्रभू येशू ख्रिस्त शक्तिमान आहे। ही माझी जे ख्रिस्तासाठी मी जी दुःख सहन करत आहे, वेदना सहन करत आहे, लाज न घालवता मी जी सुवार्थ पसरवत आहे, ही माझी ठेव आहे। हा एक माझा एक खजिन आहे जे मी कार्य करत आहे आणि हे सांभाळण्यासाठी प्रभू शक्तिमान आहे म्हणून संत पौल म्हणतो असा माझा भरोसा आहे। प्रभूचं आपण काम करत आहोत तर एक ठेव एक संपत्ती घर आहे ते, जर आपण प्रभूचं काम प्रभूच्या स्वार्थाची घोषणा करत आहोत न लाज घालता, तर हे आपलं धन ही संपत्ती प्रभू सांभाळून ठेवणार आणि स्वर्गीय राज्य प्रभू आपल्याला बहाल करणार। म्हणून प्रभूसाठी प्रभूच्या सेवेसाठी लाज बाळगू नका, तर आपले जीवन पूर्ण रीतीने प्रभू येशू पित्याला समर्पण करा। जर आपण प्रभू येशू पित्याला आपले जीवन समर्पण करणार तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, तर प्रभू आपल्या जीवनाची उन्नती आणि प्रगती मात्र करणार, तर प्रभू आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देणार। प्रभूविषयी सांगण्यासाठी लाज बाळगू नका, पूर्ण धैर्याने पूर्ण हिम्मतीने प्रभूचं काम तुम्ही करा, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह आणि आशीर्वाद देणार। ज्या वेळेला प्रभू स्वर्गात गेले त्यावेळेला मात्र शिष्य ज्योती शिष्यांवर पवित्र आत्मा उतरला होता आणि भीती मुले मात्र ते बंद होते, खोलीमध्ये लपून बसले होते, त्यांना भीती वाटत होती की प्रभू येशूला वधस्तंभावर गेले कदाचित आम्हालाही गेलतील आणि या भीती पोटी ते लपून बसले होते। परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 पाहतो, जेव्हा या प्रेषितांवर 120 लोकांच्या समुदायावर जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला तेव्हा ते पवित्र आत्म्याने भरले गेले आणि जेव्हा ते पवित्र आत्म्याने भरले गेले निरनिराळ्या भाषेत ते बोलू लागले, शिष्य प्रभूच्या सुवार्थेची घोषणा करू लागले, ना त्यांना भीती वाटली ना त्यांना लाज वाटली। अगदी अगणित अशा लोकांमध्ये, हजारो लोकांमध्ये, मग ती मात्र कोणीही व्यक्ती घेऊन असो, त्यांच्या पुढे प्रभूचे स्वार्थ सांगण्यासाठी ना त्यांना भीती वाटली ना त्यांना लाज वाटली। मग ते प्रमुख याजक असो, शास्त्री परुषी घेऊन असो, या सदुकी असो, यहुदी लोक इस्रायली लोक असो, या परराष्ट्रीय लोक घेऊन असो, या सर्व लोकांपुढे मात्र त्यांनी प्रभूच्या स्वार्थेची घोषणा केली। ज्या पवित्र आत्म्याच्या प्रीतीचा त्यांच्यात वर्षाव झाला होता त्यामुळे त्यांना लाज वाटली नाही प्रभूच्या स्वार्थेची घोषणा करण्यासाठी। आज आपल्यामध्ये देवाच्या आत्म्याचा जर वर्षाव झालेला आहे आणि आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे चालत आहोत, तर आपण धैर्याने प्रभूची सेवा करणार, मात्र लाज बाळगू नका, तर प्रभूला स्वीकारा। जो प्रभूला पत्कारणार, जो प्रभूला स्वीकारणार, जो प्रभूच्या नियमाप्रमाणे चालणार
त्याच्यामध्ये प्रभू मात्र कार्य करणार, प्रभू त्याची उन्नती करणार, प्रभू त्याची प्रगती मात्र करणार, प्रभू त्याच्या जीवनातील सर्व बंधने मात्र पूर्ण रीतीने तोडून टाकणार. पाप करताना लाज बाळगा, ही पाप आहे देवाविरुद्ध हे मी करणार नाही. भांडण करताना लाज बाळगा, ही पाप आहे देवाविरुद्ध मी भांडण करणार, माझं नाव खराब होणार. वाईट करताना लाज बाळगा, हे वाईट हे मी करणार नाही. त्यासाठी लाज बाळगा, त्यासाठी गप्प बसा. परंतु चांगली कृत्य करताना, एकमेकाची सेवा करताना, प्रसार करताना, दानधर्म करताना, सत्याचा मार्ग इतरांना समजून देताना लाज बाळगू नका. एखादी व्यक्ती पापात पडलेली आहे, वाईटात पडलेली आहे, ते व्यक्तीला पापातून बाहेर काढताना, वाईटातून बाहेर काढताना लाज बाळगू नका. त्याला सत्याची शिकवण द्या, त्याला मार्गदर्शन करा, त्याला शिकवा की वाईट आहे, पाप आहे, तू करू नकोस. त्या बाबतीत तुम्ही लाज बाळगू नका. बाकी वाईटाबद्दल तुम्ही लाज बाळगा. प्रभूच्या नियमाप्रमाणेच आपण चालणार, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आपण जीवन जगणार, तर प्रभूच्या कृपेने सामर्थ्याने आपण भरले जाणार, प्रभूच्या अनुग्रहाने मात्र आपण भरले जाणार. म्हणून प्रभूच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालायचंय, प्रभूचा प्रसार आपल्याला करायचंय, प्रभूच्या वचनाचा प्रसार आपल्याला करायचंय, प्रभू विषयी इतर लोकांना सांगायचंय, मी प्रभूची व्यक्ती, प्रभूचा सेवक, प्रभूची सेविके, आम्ही प्रभूचे काम करत आहोत, हे सांगण्यासाठी आपल्यामध्ये लाज नसावी. धैर्याने आम्ही प्रभू येशूचे लोक आहोत, आम्ही प्रभूचे लेखक, हे सांगण्यासाठी आपल्यामध्ये लाज नसावी. जर आपण प्रभूचा स्वीकार करणार, प्रभूला पत्करणार, तर प्रभू आपल्याला स्वर्गातील पित्यासमोर, दूतांसमोर प्रभू आपल्याला स्वीकारणार. याचा अर्थ आपण त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ शकणार. म्हणून मात्र लाज बाळगू नका, प्रभूचे काम करा, प्रभूची सेवा करा, प्रभूच्या वचनानुसार, प्रार्थनेनुसार, प्रभूच्या नियमानुसार चालण्याचा प्रयत्न करा. अनुग्रह, कृपा, शक्ती आणि सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये उतरणार. प्रभूच्या कृपेने, सामर्थ्याने आणि शक्तीने आपण भरले जाणार, अनुग्रहाने आपण भरले जाणार, सर्व तऱ्हेची बंधने आपली तुटली जाणार, सर्व तऱ्हेच्या समस्या आपल्या जीवनातून निघू जाणार. प्रभूचे काम करताना धैर्याने, हिंमतीने आपल्याला करायचंय, कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. आपल्याला सामर्थ्य देण्यासाठी, आपल्याला बळ देण्यासाठी, आपल्याला शिकवण्यासाठी, कारण त्यावेळेला काय बोलावे या विषयी आपल्याला विचारच करण्याची गरज नाही. कर्मते 10:20 बोलणारे तुम्ही नाही, तुमच्याकडे बोलणारा पित्याचा आत्मा आहे, स्वर्गीय पित्याचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्यातून बोलणार. जर आपण तयार आहोत, आपल्यामध्ये धर हिंमत आहे, तर पुढचं काम पवित्र आत्मा करणार. हिंमतीने प्रभूच्या कार्याला सुरुवात करा. प्रभूचा अनुग्रह तुमच्यामध्ये असणार, प्रभूचा आशीर्वाद, अगदी प्रभूची उपस्थिती तुमच्या बरोबर असणार. आणि मग काय बोलावे, पवित्र आत्मा स्वतः तुम्हाला सुचून देणार, आणि त्याद्वारे तुम्ही प्रभूचा प्रसार करू शकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल, त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.